काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्यानं नगर शहरातील थोरात समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विखेंच्या भाजपा प्रवेशामुळे खिळखिळ्या झालेल्या नगरमधील काँग्रेसला बळ देण्यासाठी थोरात कोणती पावले उचलतात याकडे आता मात्र कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागल्यानं जिल्ह्यातील थोरात समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. विखेंच्या भाजपा प्रवेशामुळे नगर जिल्ह्यात काँग्रेस खिळखिळी झाली असून पक्षाला सावरण्याची सुरुवात थोरात यांना स्वतःच्या जिल्ह्यापासूनच करावी लागणार आहे. त्यातही जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नगर शहरात काँग्रेस संघटनेचे नाम मात्र अस्तित्व उरलेले आहे. विखे काँग्रेसमध्ये असताना गटबाजीनं पक्षाला पूर्ण पोखरून काढलं होतं. आता विखेंच्या भाजपा प्रवेशानंतर त्यांचे समर्थकही काँग्रेसपासून दूर गेले आहेत. त्यामुळे थोरात समर्थकांना अच्छेदी नेण्याची शक्यता असली तरी काँग्रेसला अच्छेदी नेण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज आहे. महानगरपालिका निवडणूक काळात पक्षाचे प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचं पक्ष निरीक्षकांनी जाहीर केलंय. तेव्हापासून या पदाबाबत संभ्रम होता. मात्र आता थोरातांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्यावर चव्हाण हेच शहर जिल्हाध्यक्षपदी कायम असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पक्षाला पुनर्जीवित करताना आधी शहर जिल्हाध्यक्षपदाचा तिढा पक्षश्रेष्ठींना सोडवावा लागणार आहे. महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे 4 नगरसेवक निवडून आले होते. मात्र आज त्यातील किती नगरसेवक पक्षाबरोबर आहेत आणि किती विखेंबरोबर आहेत याचाही अंदाज घेऊन नगरसेवकांनाही पक्षाशी जोडण्याचं आवाहन काँग्रेस नेतृत्वासमोर आहे. प्रतिनिधी सचिन कलमदाणे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.